आपण टोमॅटो सार बनवलेलं आहे आणि टोमॅटो सार किंवा रस्सम म्हणू शकतो आपण टोमॅटोचं, ती बनवायची आपापली वेगवेगळी पद्धत आहे. आज जे मी ज्या पद्धतीने टोमॅटो सार बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये अगदी छान मस्त अर्क उतरतो त्याचा, त्याच्यामुळे त्याला टेक्स्चर पण खूप चांगलं येतं. आणि अशा पद्धतीने तयार केलेलं टोमॅटो सार जे आहे ते चवीला खूप जबरदस्त लागतं आणि पूर्ण तुमची रेस्पिरेटिव सिस्टीम जी आहे ती सगळी फ्रेश आणि मोकळी करते. अगदी इतकं चांगलं हे टोमॅटो सार तयार होतं. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि टोमॅटो सार किंवा आपण टोमॅटोचं रस्सम बनवतो आहे, साऊथ इंडियन स्टाईलचं आहे पण खूप छान असं हे रस्सम तयार होतं. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये हे प्यायला खूप मजा येते. तसं ते हे भातासोबत खातात पण आपण तसंही पिऊ शकतो ते छान. आणि 2 ते 3 दिवस हे राहतं चांगलं. तर जास्तचं करून ठेवून तुम्ही ते नंतर वेळेवरती प्यायच्या वेळेस छान असं गरम किंवा कोमट करून तुम्हाला पाहिजे तसं ते पिऊ शकता. अगदी चवदार हे बनतं, तोंडाची चव परत आणून देतं आपल्या. अशा पद्धतीचं हे सार तयार होतं. रेसिपी आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण आपली रेसिपी पाहूया. सध्या मार्केटमध्ये छान असे गोल टोमॅटो आले आहे आणि या गोल टोमॅटोचं सार जे आहे ते खूप चवदार असं लागतं. टोमॅटो सार किंवा रस्सम पण याला म्हणतो. प्रत्येकाच्या आपल्या पद्धती वेगवेगळ्या आहे करण्याच्या. आता काय करायचं, या टोमॅटोला मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याचे पाठीमागचे जे आहेत अगदी फ्रेश आहे त्याच्यामुळे हे दांड्या पण त्याला तशाच आहे. पाठीमागच्या हे काढून घेऊया. आणि हे टोमॅटो जे आहे 6-7 टोमॅटो आहे म्हणजे जवळपास 300 ग्रॅम हे टोमॅटो आहेत. मोस्टली साऊथ इंडियनमध्ये जेही रस्सम सार जे बनतं ना त्याच्यामध्ये मोस्टली चिंचेचा वापर जास्त केला जातो. जसं आपल्याकडे आपण कोकम वापरले जाते किंवा आपण लिंबू वापरतो किंवा आपण टोमॅटो वापरतो तसं तिथे चिंच प्रत्येक ह्याच्यात वापरल्या जाते. सो इथे मी चिंच घेतली आहे, ही 25 ग्रॅम चिंच आहे आणि पाण्याने धुवून घेतली आणि थोडी पाण्यामध्ये घालून घेतली मी. म्हणजे थोडीशी सॉफ्ट पडते पण त्याच्यातल्या बिया आवर्जून काढायच्या. जर सीड असेल तर, सीडलेस असेल तरी पण त्याच्यातल्या बिया ज्या आहे त्या पाहून घ्यायच्या. आता मी हे सार कुकरमध्ये बनवणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं ना की ह्या टोमॅटोचे जे पाठीमागचे हे असतात ना हे काढून टाकायचे आणि या टोमॅटोचे मी असे 4 पार्ट्स करून घेते आणि ते आपण कुकरमध्ये टाकून घेऊ. कारण प्रत्येक गोष्ट ना आपण आपल्या सोयीने किंवा वेळ पाहून असं पाहून करतो किंवा कमीत कमी भांडे कशी भरेल किंवा कमीत कमी वेळामध्ये कसं होईल याच्यानुसार पदार्थ बनवला जातो. आता हा सार जो आहे तो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मी हा कुकरमध्ये पटकन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी कुकरमध्ये तयार करून घेते. म्हणजे जास्त भांडे भरायला नको आणि एकाच भांड्यात कसं होईल त्या हिशोबाने. तर आता हे सगळे टोमॅटो मी कापून घेते. इथे टोमॅटो कापून झालेले आहे आणि हा आल्याचा तुकडा आहे, 2 इंची आल्याचा तुकडा आहे हा. याचे पण मी असे छोटे छोटे काप करून घेते आणि तेही या टोमॅटोमध्ये टाकून घेऊया. नंतर हे लसूण आहे. तर छोटा एक गाठा होता तो मी घेतला, जवळपास 15 ते 20 त्या पाकळ्या आहे लसणाच्या. नंतर ही थोडी कोथिंबीर आहे, काड्यासहित आहे, त्याला काड्या तशाच आहे. नंतर ह्या 2 लाल मिरच्या आहे नॉर्मलवाल्या आपल्या. आता हे छोटे 2 चमचे धणे आहे अख्खे ते टाकून घेतलेले. नंतर 1 चमचा जिरं आहे ते टाकून घेऊया. नंतर हे 1/2 चमचा जे आहे ते मिरे आहे, म्हणजे जवळपास 20 मिरे असतील ते टाकून घेऊ. इथे मिऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. नंतर ही मेथी आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद. आणि आपण ज्या चिंच भिजत घातली होती ना, अगदी 5 मिनिट झाले मी हे भिजत टाकलेली. एका वाटीभर पाण्यामध्ये मी ती चिंच भिजत घातली होती आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकून दिलेली. परत 1 वाटी पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते. आता 1 चमचा मीठ. आता हे थोडं आपण मिक्स करून घेऊ सगळं. आणि आता मिक्स झाल्यानंतर याला झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या काढून घेऊ आपण. आणि इथे आपला कुकर जो आहे तो थंडा झालेला आहे, आपण हे काढून घेऊ. छान मस्त फ्रॅग्रन्स येतो आहे बघा. छान मस्त सगळं व्यवस्थित आपलं हे शिजलेलं आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं ना की त्याला एक छान थिकनेस पण येतो थोडा त्या साराला आणि जे टेस्ट आहे ना ती खूप छान टेस्ट येते. कारण सगळे जे त्याच्यामध्ये आपण टाकलेले इन्ग्रेडियंट्स आहे ना ते मस्त त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो. आणि आता आपण हे सगळं गाळून घेऊया. म्हणजे खाली एक गंज ठेवून द्यायचा, वरती चाळण ठेवून त्याच्यावरती हे सगळं ओतून दिलेलं. आणि याला आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. कुकरमध्ये थोडं इकडे तिकडे चिपकलं होतं त्याच्यात थोडं पाणी टाकून ते पण याच्यावरती घालून घेते. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. थोडंसं चमच्याच्या साह्याने आपण याला असं स्मॅश करून घेऊ. म्हणजे काय होईल ना की जे
असे एकदम सॉफ्ट झालेले पदार्थ जसं चिंच आहे किंवा त्याच्यात आपण टाकलेले टोमॅटो आहे, तर ते असं पडून जातं खाली, बघू शकता असं. आणि ते आपण त्या कुकरमध्ये टाकून घेऊ त्या गाळणीला लागलेलं. आणि त्याच्यामधलं आपण हे सगळं आता या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ. त्याच्यामुळे काय होईल ना की म्हणजे आपलं काही वाया जाणार नाही, सगळं आपल्याला जो सगळा अर्क जो आहे ते आपल्याला सगळं त्याच्यामधून मिळेल. आणि आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊ, याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, पाणी न घालताच फिरवून घेऊ. हे मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे, छान त्याची पेस्ट तयार झाली. आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. त्याच्यामध्ये पाणी टाकून चमच्या साहाय्याने थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं ते एकजीव होऊन जाईल त्या पाण्यासोबत. त्या पॉटमधलं सगळं सारण आपण याच्यामध्ये आता ओतून घेऊया गाळणीमध्ये. आता हे थोडंसं चमच्याच्या साहाय्याने स्टर करून, म्हणजे तो सगळा गर जो आहे तो खाली पडून जातो. आणि ते आपलं मिक्सरचं पॉट आहे ना, त्याच्यामध्ये बरंच चिपकलेलं असतं, तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. टोमॅटो आणि हे सगळे मसाले बॉईल करून घेतले होते ना कुकरमध्ये, तर ते पाणी आपण गंजामध्ये काढलं होतं, तर ते पण पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता हे पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते. सगळं चिपकलेलं जे असतं ना त्या भांड्याला, ते सगळं काढून घ्यायचं, म्हणजे वाया जाणार नाही काही. आणि बरेचदा काय होतं ना की मुलांना ते टोमॅटोचं बी किंवा मसाल्यामधले काही खडे मसाले जे आहे ते आवडत नाही, मग ते टाकून देतात. त्याच्यामुळे असं केलं ना तर ते सगळं व्यवस्थित पिल्या जातं हे सार. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळा जो अर्क आहे ना तो सगळा आपला खाली गेलेला आहे. आणि आता हे फक्त सीड आहे, किंवा आपण जी चिंच वापरली होती त्या चिंचेचं तो थोडा चाबाडा जो आहे ते आहे, बाकी सगळं आपलं त्या पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि आता हे थोडंसं हाताच्या साहाय्याने असं पिळून घ्यायचं आणि हे आता बाहेर टाकून देऊ. आता जे गंजामध्ये आपण पाणी कलेक्ट केलं होतं ना कुकरमधलं, ते पण याच्यामध्ये मी टाकून घेते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता छान असं मस्त याला टेक्स्चर येतं आपण सगळं वाफवून केल्यामुळे, आणि सगळ्याचा अर्क पण याच्यामध्ये छान उतरतो. इथे याची कन्सिस्टन्सी पण एक्झॅक्ट झाली आहे, कारण सार जे आहे ना ते खूप पातळ असतं, म्हणजे अगदी पाण्यासारखं असतं. मीठ टाकायचं आहे तर मी एक चमचा मीठ परत टाकून घेते, कारण मीठ जे आहे ते थोडं कमी झालं त्याला पाहिजे होतं. आणि शेवटी आंबट, गोड, खारट, तिखट ह्या सगळ्या चवी जे आहे ना ते आपापल्या घरी जशा आवडतात त्याच्यानुसारच आपण करतो. म्हणजे हे तुम्ही थोडं आंबटसर पण करू शकता किंवा थोडं आंबट गोड चवीचं पण करू शकता. त्यामध्ये जो गूळ आहे तो तुम्ही कमी अधिक घालू शकता. आता त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेते. हा 1/4 कप आहे आणि त्याचा अर्धा मी गूळ घेतलेला आहे. आता या टोमॅटो सराला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, तर मी इथे गॅस ऑन करून दिला. आणि याला आपल्याला तडका पण द्यायचा आहे, तर याला पहिल्यांदा आपण उकळ येऊ देऊ आणि नंतर मग याला तडका देऊ. मी सार थोडं टेस्ट करून बघितलं तर आम्हाला थोडा गूळ त्याच्यामध्ये लागणार आहे, म्हणून मी परत त्याच्यात थोडा गूळ घालून घेते. म्हणजे टोटल जो आहे तो मी 1/4 कप गूळ त्याच्यामध्ये टाकलेलं. आणि तुम्ही बघू शकता आपल्या टोमॅटो साराला जे आहे ते उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता उकळी यायला सुरुवात झाली की काय करायचं ना, आपण इथे थोडंसं त्याला आता फोडणी तयार करून घेऊ. तर दुसऱ्या गॅसवरती मी ही पॅन ठेवली आणि आपण आता फोडणी तयार करू. छोटा एक चम्मच मी तेल टाकून घेते आणि तेलाला जे आहे ते आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. आणि ते पण आपलं तिकडे उकळत आहे छान, थोडंसं गॅसचा जो पॉवर आहे थोडा कमी करून द्यायचा. मध्ये 1/4 चमचा हिंग घालून घेतलेला, 1 चमचा मोहरी, आणि मोहरीला आपल्याला तडतडू द्यायचं आहे. इथे मोहरी तडतडली की गॅसचा जो पॉवर आहे तो एकदम स्लो करून द्यायचा. आणि ह्या मिरच्या आहे, 2 मिरच्या आहे लाल, मी त्याचे थोडे तुकडे करून घेतलेले ते टाकून घेतले. आणि त्याच्यानंतर हा कढीपत्ता आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला, थोडंसं चमच्याने याला मिक्स करायचं. कढीपत्त्याचा जो सुगंध आहे तो तेलामध्ये यायला पाहिजे. म्हणून आता मी इथे गॅसचा पॉवर जो आहे तो वाढवून दिला थोडा आणि आता गॅस जो आहे तो बंद करून देते. आणि गॅस बंद केल्यानंतर अगदी थोड्या वेळाने हे काश्मीरी मिरचीचं मिरची पावडर आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि पूर्ण फोडणी जी आहे ते आपल्या याच्यामध्ये सारामध्ये ओतून देऊ. काश्मीरी मिरची पावडरमुळे आपल्या साराचा जो आहे तो रंग छान येतो. तुम्ही बघू शकता आधीचं सार आणि आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकल्यानंतरचं सार जे आहे. सारामध्ये फोडणी टाकल्यानंतर 2 ते 4 मिनिट त्याला आपण छान परत उकळी येऊ देऊ. आणि आता आपलं हे सार जे आहे ते तयार आहे. इथे आपण गॅस बंद करून देऊ.
चला आपण आता हा सर्व करायला घेऊया। सो तुम्ही जर अशा पद्धतीचं टोमॅटो सार तयार केलं नसेल तर नक्की तयार करा, पटकन होतं हे टोमॅटो सार आणि जेवढ्या लवकर होईल तशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने कमी भांडे भरवून। सो ह्या रेसिपीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।